महापूजेच्या तोंडावर पेच सुरू असताना महापूजा कोण करणार, फडणवीस की ठाकरे, या संदर्भात सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र आज न्यायालयाच्या सुनावणीनंतर आमदार अमोल मिटकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही शासकीय महापूजा महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करणार आहेत असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आता राज्यपाल कधीही विशेष अधिवेशन बोलवू शकतात, त्यांच्या या भूमिकांकडे लक्ष असणार आहे असेही मिटकरी म्हणाले. यासोबतच राष्ट्रवादी ईडीकडे तक्रार करणार आहेत. यामध्ये गुवाहाटीमध्ये सुरू असलेल्या आमदारांवर नेमका एवढा खर्च कोण करते, हा पैसा कुठून येतो आहे आणि पुढच्या सुनावणीपर्यंत होणाऱ्या खर्चाबद्दल तक्रार करणार आहे असंही ते बोलताना म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केलेल्या आरोपांवर प्रतिउत्तर दिलं. ते अकोल्यात बोलत होते. काल प्रसारमाध्यमातून शहाजी बापू पाटील याच आमदारांना सांगोल्याच्या विकास कामाकरता 250 कोटीचा निधी भेटला महाविकास आघाडी सरकारकडून. अहो मला सांगा, कोरोनाच्या काळामध्ये केंद्र सरकारने, विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी खासदारांना 1 रुपया पण दिला नाही. अशा कठीण काळात GST पैसा केंद्राने थकवल्यानंतर सुद्धा माननीय अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी आमदारांचा स्थानिक विकास निधी 1 कोटीवरून 2 कोटी केला, 2 कोटीवरून आता 5 कोटी केला. त्यात सर्व पक्षीय आमदार होते, महाविकास आघाडीमधले पक्ष, मित्र पक्ष आणि भारतीय जनता पार्टी. आणि विशेष म्हणजे जो मतदारसंघातला विकास निधी आहे तो प्रत्येक आमदाराला 200-300 कोटी अजितदादांनी दिला. त्यात काही दुजाभाव केला नाही, सर्वांचा सन्मान केला. फक्त काहीतरी नौटंकी करायची, पळवाट शोधायची असं बंडखोर आमदारांकडून सुरू आहे. मात्र जी लोक आज म्हणत आहेत की नवाब मलिक आणि दाऊदचे संबंध, शिंदे साहेबांना माझा प्रश्न आहे की तुम्ही अशा लोकांसोबत बसणार आहात का जे रात्रंदिवस शिवसेनेला शिवीगाळ करतात? उदाहरणार्थ किरीट सोमय्या, नवनीत राणा, त्याच्यानंतर आपले त्यांचे पती रवी राणा, ही रात्रंदिवस शिवसेनेला अत्यंत खालच्या पातळीवर बोलणाऱ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आहे की ज्यांनी पाकिस्तानमध्ये केक कापले त्या लोकांसोबत बसायचं हे शिंदे साहेबांनी ठरवावं. धर्मवीर म्हणून आम्ही तुम्हाला पुस्तक महाराष्ट्रात दिलो, याचं उत्तर तुम्हाला पण द्यावं लागेल. पण एक मात्र एक गोष्ट झाली, 11 तारखेपर्यंत आमदारांना तिथे आणखी त्यांना वाढून घ्यावं लागलं. आज तर मी आमच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांनी जे अनिल गोटे साहेब यांनी सांगितलं की माहितीच्या अधिकारात ही माहिती मागवली पाहिजे किंवा ईडीला ते उद्या तक्रार करणार आहेत की इतक्या दिवसाचा आज गुवाहाटीमधल्या हॉटेलचा खर्च नेमका कशावर भागवला जातोय आणि आता परत 11 दिवस मुक्काम वाढला आहे आमदारांचा, त्यामुळे हा खर्च, चार्टर प्लेनचा खर्च, त्यांचा मसाजचा खर्च, त्यांच्या स्पाचा खर्च, त्यांच्या खाण्याचा खर्च, त्यांच्या पिण्याचा खर्च हा कसा भागवला जातो हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. त्याच्यामुळे त्यांना ईडीमध्ये उद्या तक्रार होणार आहे राष्ट्रवादीकडून आणि या खर्चाच्या बाबतीत सुद्धा मला वाटते माहिती ईडीने आम्हाला पुरवावी की नेमका खर्च कुठून चालतो आहे.